नाशिकमधल्या एका आय टी कंपनीवर पोलिसांनी कारवाई केली. WNS या कंपनीत 2000 कर्मचारी काम करत होते. पोलिसांनी साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करत कंपनीवरती गुन्हा दाखल केला. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व आय टी कंपन्यांनी घरून वर्क फ्रॉम होम काम करायचे आदेश असताना सुद्धा नाशिकमध्ये आज सकाळपर्यंत या ठिकाणी कंपन्यांमध्ये आय टी कंपन्यांमध्ये कामं सुरू होती. आपण बघू शकतोय की हा नाशिकचा आय टी पार्क आहे. याच आय टी पार्कमध्ये WNS कंपनीमध्ये अजूनही या ठिकाणी कामं सुरू होती आणि ती कामं आत्ता बंद करण्यात आलेली आहे. पोलिसांनी आज दुपारी कॅनडा कॉर्नर परिसरातल्या कंपनीवर छापा टाकल्यानंतर जवळजवळ 2000 एम्प्लॉईजला आत्ता सोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रत्येकाला संगणक बरोबर देण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांनी सर्वांनी घरून काम करावं. पण एकूणच वेदनादायी हे आहे की कोरोनाचा इतका मोठा धोका महाराष्ट्रावर असताना सुद्धा आय टी कंपन्या आपली मनमानी करत असल्याचं समोर आलेलं आहे. या कंपनीच्या विरोधामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि 188 नुसार यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.